आज बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेल्या काही 3 दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर जो गंभीर अपघात घडला होता, नागपूर पुणे लक्झरी बसला, त्याच्यामध्ये 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, गाडीला आग देखील लागली होती, या संदर्भात कशा प्रकारे आपल्याला समृद्धी हायवेवर तसे इतर ठिकाणी अपघात थांबवता येतील, जीवितहानी थांबवता येईल आणि प्रवाशांना, लक्झरी चालकांना, बसेसला, ट्रक्सला, कार्सला, ड्रायव्हर्सला प्रबोधन करून आणि नियम राबवून तसंच त्यांच्याशी समन्वय साधून या संदर्भामध्ये सूचना देऊन सेफ्टी कशी बाळगावी या संदर्भात एक आम्ही मीटिंग घेतली. याच्यामध्ये आमचे पोलीस खात्याचे अधिकारी, RTO साहेब, समृद्धीचे अधिकारी, MSRTCचे लोक अधिकारी, विधिज्ञ आमचे, असे सर्व लोक हजर होते आणि मीटिंगमध्ये निर्णय झाला आमचा की एक कमिटी आम्ही तयार करतो आहे या भागामध्ये, समृद्धीकडच्या 5 पोलीस स्टेशन्सची, त्या भागामध्ये त्यातले अध्यक्ष त्याचे पोलीस स्टेशन इन्चार्ज राहतील, आणखी बघितलं गेलं की आणि RTO प्लस इतर खात्याची लोकं राहतील. एक ॲनालिसिस असं निघालेलं आहे की समृद्धीवर जे 22 अपघात आतापर्यंत झाले आहेत त्यात जास्तीत जास्त अपघात हे कार्सचे झाले आहेत, छोट्या वाहनांचे, आणि ड्रायव्हरचं नियंत्रण चुकल्यामुळे किंवा ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे, आणि त्याच्याकडून लक्झरी बसेसचे अपघात 3 झालेले आहे, परंतु लक्झरी बसमध्ये जीवितहानी फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मॅक्सिमम अपघात हे रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान घडलेले आहेत, दिवसा अपघातांचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. यामध्ये एक निष्कर्ष असा निघतो की रात्री झोप लागली, जेवण केल्यानंतर ड्रायव्हर्स निघतात आणि जडपणा येतो, जडत्व येतो, तर ड्रायव्हरला त्याच्या अंगी जी चेतना आहे मनामध्ये किंवा मेंदूची जी चेतना आहे ती कायम जागृत राहावी या उद्देशाने आम्ही काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो आहे. द जर्नी शुड बी अन एंटरटेनमेंट अँड जर्नी शुड बी जॉयफुल फॉर द ड्रायव्हर, नॉट टीडियस. त्यांनी त्याला थकवा नको यायला, थकवा आल्यामुळे झोप येते आणि झोप आल्यामुळे गाडी अशा प्रकारे हा मिसअप होण्याचा ची संभावना असते. म्हणून RTO साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत, समृद्धीचे अधिकारी होते, आमच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये काही मतं मांडली आहेत आणि मला असं वाटतं की एंट्री पॉईंट जिथे आहे तिथूनच आम्ही सुरुवात करणार आहोत आणि ड्रायव्हर्सना पॅम्पलेट्स वाटणं, त्यांना प्रबोधन करणं, त्यांना त्या ठिकाणी ब्रीफिंग करणं, रस्त्यामध्ये पेट्रोलिंग मोबाईल्स असतील त्या या गाड्यांना चेक करतील, त्यांना पुन्हा ब्रीफ करतील आणि त्यांचा प्रवास कसा सोयीस्कर होईल. बुलढाणा जिल्ह्यात 87 किलोमीटर्सचा स्ट्रेच आहे, तो कसा सोयीस्कर आणि सेफ होईल याकडे जास्त लक्ष दिलं जाईल. याच्यामध्ये काही सूचना आमच्या हायवे ऑथॉरिटीजला देखील आम्ही करणार आहोत, त्यांच्याकडनं शक्य झालं तर त्या केल्यास त्याचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. आणि सिव्हिल सर्जन भुसारी साहेब पण इथे होते, त्यांनी सुद्धा या संदर्भात फर्स्ट एड संदर्भात काय करता येईल आणि मिसॅप झाला तर काय करावं, रश केल्यानंतर कशाप्रकारे मदत करता येईल याच्या सूचना केलेल्या आहेत. मला असं वाटतं की आज ही प्राथमिक मीटिंग झालेली आहे, याच्यावरती ॲक्शन लवकरात लवकर सुरू होईल आणि त्याच्यातनं निश्चितच आम्हाला जीवितहानी थांबवण्यासाठी फायदा होईल असं मला वाटतं. विषय असा आहे की त्रुटी खूप निघू शकतात प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये, परंतु आम्ही एक बघितलेलं आहे की ड्रायव्हर्सला सूचना करणं हा पहिला भाग आहे. बोर्ड्स लावले पाहिजे दर्शनी ठिकाणी आणि ते बोर्ड्स भरपूर प्रमाणात लावले गेले पाहिजे, कारण की स्पीड खूप असतो आणि 1 किलोमीटरचा स्पीड हा जनरली 1.25 मिनिटामध्ये गाडी क्रॉस करते, पण समृद्धीचा असा आहे की 30-35 सेकंदात 40 सेकंदामध्ये 1 किलोमीटर स्पीड गाडी क्रॉस करते. तर अशा वेळी मॅक्सिमम रेप्युटेशन ऑफ बोर्ड जेव्हा येईल तेव्हा गाडीच्या ड्रायव्हरला किंवा पॅसेंजरला त्याची जाणीव होईल आणि तो वाचत जाईल. हा एक मुद्दा आहे. रस्त्यावर रंबलर्स पाहिजे, रंबलर्स जर असले तर गाडी चालत असताना घर असा जो आवाज येतो त्याच्याने ड्रायव्हरला पुन्हा चेतना जागृत होते. आणि आम्ही आमच्यातर्फे रोड समृद्धीच्या अथॉरिटीजशी कोऑर्डिनेट करून आम्ही असे बोर्ड लावण्याचा प्रयत्न करतो आहोत ज्याच्याने प्रवाशांची एंटरटेनमेंट पण होईल, प्रवाशांचा विचार जागृत होईल आणि त्या विचारामध्ये प्रवास त्यांचा सोयीस्कर आणि सेफ होईल. कारण की महत्त्वाची गोष्ट हे आहे की झोप लागणे, झपकी लागणे,
अशा गोष्टींनी झालेले अपघात, मेंदूला जर चालना मिळाली आणि विचार जर सुरू राहिले आणि गाडीमध्ये गप्पा गोष्टी सुरू राहिल्या आणि एंटरटेनमेंट सुरू राहिली तर माणूस झोपणार नाही आणि त्यातून ही सेफ्टी आपल्याला अंगीकारता येईल.